काय बया वैताग वैताग आलाय नुसता ह्या नवऱ्याच्या छड्या धुन धुन सारखं हाकतोय बया आजूक ती बसलो लाल भडक हातुरनाथ हाकतोय हित बसला हाकतोय जेवाय बसला हाकतोय घाण 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 वाटतय आन पाणी सकट गोड लागना खाऊशीच वाटना काय बया आता काय करावा तर नेमकं मला वाटतंय ह्या गुगलेला चिचरावा वा ही बेस आहे गुगल हॅलो गुगल्या माझा नवरा लाल भडक हाकतोय कशामुळे हाकतोय तुझा नवरा लाल भडक चिकन खाऊन येतो त्यामुळे हाकतोय भयो कुठनं येतोय चिकन खाऊन ग हॅलो गुगल्या मग ती हाकायला बंद करायसाठी काय करावं लागेल उपाय त्याच्या डोंगणाला बुचान लावा लागेल हा शी बराबर आहे शी पर्याय चांगलाय लावाव लागतय बुचान त्याच्या हॅलो गुगल्या माझा नवरा डिगिजील जातोय ती लवकर घरी येत नाही काय करावं लागेल तुझ्या नवऱ्याच दिगंचित जुन लपड आहे त्यामुळे तो सारखा दिगंची लपडतोय काय डिगिजित लपड त्याला येऊ दे घरी सांगतीच हॅलो गुगल्या माझ्या नवऱ्याकडे काल जी बाय बघत होती ती कोण होती ती त्याच जुन लपड होत आणि त्याची ती जुनी साथीदारीन होती काय जुनी लपडी लय ती बाया हॅलो गुगल्या माझा नवरा दुधाला गेल्या लवकर का बरं घरी येत नाही तीच त्याच जुनं अफेअर चालू आहे ती त्याला सारखी त्या बाईला घेऊन दिगंचीला जातो तुझा नवरा काय दिगंचीला जातो सारखाच सारखी जुनं अफेअर लपडन ह्याला येऊ दे चांगला हिंगा दाखली सोडत नाही जो गोंडच पळवती चांगलं गुगल हॅलो गुगल्या मग माझा नवरा मला डिलिव्हरीला माझ्या आई बाबाकडे माहेराला का बरं पाठवत नाही तुझ्या नवऱ्याला तू गेल्यानंतर हिथं करमत नाही करमत नाही आणि हिथं तर लपडी मुलगा जायती की करमायला का झाले काय बाय कामासाठी हा कामासाठी करत असेल तसा हॅलो गुगल्या माझी म्हैस का नाही दोन चार रोज झाले लंगाडती का बरं लंगाडती तिला बाहेर वसा लागलाय बाहेर वसा भयो हॅलो गुगल्या मग तिला बरी करायला काय करावं लागेल तिला जर बरी करायची असेल तर आंड आणि दमटा टाकावं लागेल आंडन दमटन हॅलो गुगल्या कुणी का टाकायच ती तुमच्या घराकडे जे तळ आहे का बांधोबाच त्या तळ्याकडे नेऊन टाकायचं गुगल्याला चांगली माहिती देतोय त्याला माझ्या घरापासून तळ सुद्धा माहित आहे भारी आहे भारी आहे गुड आहे गुगल्या बेस आहेस बर का तू भारी मला उत्तर देतोय हॅलो गुगल्या मला बनाय आज नमदन लय चिडचिड होती राग राग येतो कशामुळे होत आहे बर तस ते तुझ्या शरीरातील रक्त कमी झाल्यामुळं तसं होत आहे हॅलो गुगल्या मग ते रगत कमी झालंय वाढवायला काय करायचं त्याला देशी कोंबडीचा गु खावा लागेल शी 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 ही गु कोंबडी का देवी शिकाय बाया म्हणले का ही गुगल्या बी काय बी सांगतय अस त्याला बी आदन मधन झटका येत असेल काय येत असेल ते आमच्या मांजरागत झटका येऊन ती एका कस लोलत येत असेल ह्याला ती हॅलो गुगल्या माझ्या कोंबड्या कशामुळे कमी व्हायला लागल्या त्या काय बर कमी व्हायला लागल्या त्या तुझ्या कोंबड्या तुझा नवरा तिच्या पहिल्या आयटमला घेऊन दिगंचीला जातो त्यामुळे कोंबड्या कमी व्हायला लागल्यात काय माझ्या कोंबड्या नवऱ्याच्या आयटमला शाप होऊ द्यायची नाही मी तशी मी तर कष्टा करते मुलकाची त्या नवऱ्याच्या आयटमला त्याला येऊ त्याचं गालच लाल करून सोडती कोंबड्या खातय चिकने खातय माझ्या कोंबड्याने येतय लाल भडी खातय मला धुया लावतय छड्या
काय बाय असले नवऱ्याला करावा जत ह्या नवऱ्याचा वैताग वैताग आया नुसता उसपीस आणलाय ह्या नवऱ्यानं गुगले मला चांगली माहिती देते पर ती रगात वाढवाय कुंबडी दागू ती नाही बाया चांगलं शी हॅलो गुगलिया माझा नवरा माझ्यासारखं कराय काय करावं लागल तुझा नवरा तुझ्यासारखा करण्यासाठी त्याला रोज सकाळ संध्याकाळ तुपात गोळावं लागेल तुपात नवऱ्याला गोळायचा कोती माहीत घाल तूप लागून तूप आहे 500-600 रुपये किलो हि तर मला खायला तूप नाही नवऱ्याला खावा गोळ तुपात बघू तकडं पुढच्या पुढं गुगल्यानं सांगितलंय तर खरं उपाय देणार ठेवती पुन्हा बघती ह्याच्या पर्याय जरा आता हॅलो गुगल्या माझ्या ह्या मकवर जरा आळीच पडली या त्याला काय उपाय आहे ते तुला एक एक गोळा करून खायला लागल काय असलो कुठं उपाय असतो काय आळीच खायचं असलं हा गोखल्या बरंच आहे मगर चांगलं सांगता सांगता येत आहे की जुटिंगी लागते काय तुला काय बाई या गोखल्याला बी करावा ह्याच्यातल्या आळ्या एक योग साऱ्या गोळ खायच्या आणि ते बी मी काय शान आहे की खा की म्हणाव तूच वकर येईल मला बाया काय बी सांगतय गुगल्या टोको बिकुरी पडलं का आता या कांदा प्रश्न त्या चुकीचा असतोय मला वाटतय ही पर नवऱ्या सांगितलं सारं खरं असतंय माझ्या बद्दल जे सांगतय ते सारं खोट आहे वा मला माहित आहे कॉन्फिडन्स आहे माझा माझ्या हॅलो गुगल्या माझ्या घरात का नाही लाईट लागत नाही काय करावं लागल त्याला तुला तारला जाऊन लोंबकावं लागेल काय बाया गुगल्या या आता मला म्हणतोय तारला जाऊन लोंबकाळ म्हणजे मी चुटकू दे आणि मरू दे सॉर्ट सर्टकीत काय असलं करंट लागून शाणा काय बाई गुगले बारी सांगतय की माझ्या जीवाव का म्हणून उठला या एकदा म्हणतोय कोंबडी दागू खा म्हणजे मी मरून जावावी एकदा म्हणतोय मुखाच्या आळ्या खा मी मरून जावावी आजूक म्हणतोय या तारला लोंबकाळ मी मरूनच जावावी तो माझ्या मरणाचा प्रश्न मांडतोय लगा ही काय बाई ह्या गुगलेला बी करावा हा असं कुठं असतंय रे हॅलो गुगल्या माझी का नाही मोटर चालू होत नाही कशामुळे होत नाही बर त्याला तो मला फुटबॉलला जाऊन मासा अडकलेला करावा लागेल मासा अडकलेला फुटबॉलला म्हणजे पाण्यात बुडून म्हणजे मी मरू दे काय बाय गुगल्या या माझ्या कॉमन मरणा पडलं ही कळ नाही मला ह्या गुगल्याच्या मी मायच्या टोकूच्याला गोंड लावली असलं कुठं गुगली असतोय काय हा नवऱ्याला म्हणतोय त्याचा लपडाय मला काय ती खाया सांगतोय कुठं लंबकळाय तार सांगतोय आता पाण्यात बुडाय सांगतोय मला म्हणजे माझ्या मरणा उठलाय ह्या गुगल्याला बी काय करावा मी हा सरस सविस्तर उतर दे बाबा गुगल्या हॅलो गुगल्या शेजा पाजाऱ्यांचं ऊस पार तुटून चाललं माझ्या रानात ऊसाची लागण व्हायची र तू वर गेल्यानंतर काय बाय हाय का अजून अजून हाय का माझ्याच मरणावर मी वर गेल्यावर काय गो बाय ह्या गुगल्याला करू म्हणजे ह्या गुगल्यानं माझ मरण ठरवलंय तू जा कि वाड्याला तुझी लाकड जळ जा गुगल्या बी हा सारखं बाया माझ्या माग लागलंय मरणाच्या काय ह्या गुगल्याला करावं म्हणावा निमशिनी हि हॅलो गुगल्या माझी ती सबस्क्रायबर आहे ती माझे व्हिडिओ शेवटपर्यंत बघते का त्यातील निम्मी सबस्क्रायबर पूर्ण बघते निम्मी सोडून जाते निम्मीच बघते निम्मी सोडून जाते ती माझी बघत नाहीत काय निम्मी काय बाया कराय सबस्क्रायबर्स निम्मी बघा गेला का नो हॅलो गुगल्या माझा का नाही दिसा शिंबूड आळून बसतोय आणि रात झाली कपा गाळतोय खाली पडतोय काय करावं लागल त्याला तुला नाकात येसूर भरावं लागल आता आजोब माझ्या मरणाव काय या गुगल्याला सांगून बोलून कळच ना झालंय माझ्या मरणावर आता येसूर कुठं नाकात भरते ती काय काय ते सुरु दुसरं म्हणलं असत जमलं असत ते हाड बिळद ही डायरेक्ट येसूरच
मुझे ही भैया ये हाथ लग रही तुझे सरा कस हो भैया का गुगले करावा न्यूसनी हेलो गुगलिया आज माझा नवरा आठ पाडीला कामाला गेलाय आज चला तर लवकर घरी येईल का आज तुझा नवरा लवकर येऊ शकत नाही कारण त्याला जुनी आयटम भेटलेली आहे नवऱ्याने भी खेळ लावलाय सारखं आयटमी आयटमीच करतय थांब या नवऱ्याला फोन लावतीन चांगलीच खडसावती कसा बर घरी लवकर येत नाही मी बघतीच नो 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 हॅलो हॅलो बोल की कुठं आहे आठपाडीत आहे का करते आठपाडीत काय नाही ती थोड राहिले काम कुदळायचं मग ती करा लागलोय इतकं उशीर काम असते कुदळायचं अगं ती ओव्हरटाईम कर म्हणलंय मालक म्हणून करा लागलोय गे काय तासाला 50 रुपये तासाला 50 रुपये काय होईल ती होईल ती किती तास होतील तेवढे पैसे येणार काय काय अगं तासाला 50 रुपये मालक देतो म्हणलं इथं काम करत बसतोय बघ माझा बरमोडा भरलाय बाकी चिखलानं हिंदा का तुला घरी बसून बरं सुसा लागले यानं दुसरं कोण असते लगा तुझ्या काय डोक्याचा परिणाम झालाय का माझ्या डोक्याचा परिणाम झाला होता आधी आज व्यवस्थित झालाय सरळ झाली मी अतर नेट सरळ बोलू का टाइमपास करू नको हे तर मिनटावर पैसा येते तर मालक खवायला दिली मला पुन्हा बघितलं कुठं तर मालक खवायला बसला तर कट तर चहा कॉफी पेच फुरक मार कशाला चहा कॉफी करायला लागली बोल की हॅलो हा मला सारं माहित आहे बघा तुमचं तसं शिकार नका टोलवा टोलवी काय माहित आहे तुला का तू चका बी करली का तू काय चकारली का मला सारं गुगल्यानं सांगितलं तुझा आता मुस्काळत फोडून गुगल्या कुठला गुगल्या आणला हाय गुगल्या इथं माझा मैत्र आहे तुझा मैत्र तुझा मैत्र कधीपासून कुठला आणला असतो अजून हाय माझा मैत्र तुम्हाला कसं आहे मैत्र तुला आता चापतीच नीट करीन बघ नाही ते नाट करायला ठेवी तर मला फोन करायला लागली ती बिना बिना काम फोन करायला लागली ती तो नेट मध्येच बोल इथं काम करतोय तुला काय म्हणाला तुमचं कसलं काम आहे तुम्ही पाडदिशी करायला या नको मला वरच पैसे बीस काय कसलं काम म्हणजे लागले कसलं तुला पैसे आता म्हणलं तुम्ही वरच त्यासावर काम करतोय मग आणतोय तुला हिसाब द्यायला माहित झालं ना कसं हिसाब देत आहे तुम्ही काय जाऊ देऊन मला दम लाव तो मागितला कधी मागितलं का म्हणजे लगा तुला खरं आई बापा असल्यावर माया ठोकरत घातली काय असल्या आता कुठं घातली तुमच्या मी मग काय माझ्या घरात येऊन पडला कुठं असलं लफडे नीट सरळ बोल नाही तुला तुम्ही लगा या लफड नाही तुला कुठे सांगितलं माई लफडे म्हणून गुगल्यानं समजू सांगितलंय कुठलाही गुगल्या आणलाय पेटवायला कुठला गुगल्या आणलाय म्हणजे मोबल्यात आहे आता कुठे मोबल्यात कुठे गुगल्या असतो का कुठं असतो का माझ्या मोबल्याचे तुम्ही भारत तुम्हाला काय त्यातलं काय माहित आहे का असतोय गुगल म्हणून ते सारी माहिती देत विचारलं का काय सांगितलं त्यानं मीच बोल तेवढं सारं सांगितलं त्यानं काय विचारलं तू माझ्याशी तू डायरेक्ट म्हणजे माझ्या विश्वास नाही का तुझा विश्वास काय ठेवायचा आहे तुमच्या मेसेज विचारला का बरं येत नाही लोक तू सांगितलं ते ना मला तिकडे हे आहे इकडे ती आहे म्हणून काय आहे ती आहे म्हणून काय आहे ते तुम्हालाच माहिती आहे या काय तरी लोक संशय घेऊ नको तुला सांगतोय अग तुझा विश्वास नाही का माझ्या काय विश्वास ठेवायचा तुमच्यासारख्या माणसावर अगला गेला तर डिगीजीला कुणाला घेऊन जाताय डिगीजीला गेला तर कोण भेटतय तुम्हाला चिकन खाऊन येताय इथं घरात मी तुमच्या छड्या मुकळे अग येड्या ग कुठं चिकन खाल्ले कधी अग म्या लाल भडक हाकताय का तुम्ही कुठं हागलोय लाल भडक ते रागा बेकात पडला असेल माझा बेजार काय तर मारून आणला असेल घरात तयात ना अच्छा ते तुमच्या रागात असतं काय अग तिघी माणसं झोपलेली सकाटर जो सकट वाटून अग चांगली असल्या नवऱ्यावर तू काय पण आरोप करू नको अग तुला माझ्यासारखा नवरा आयुष्यात कधी भेटणार नाही ती माणसा पेटवायला कुठं तर ती घेऊन येते लाल भडक
गेल छड्या धुयाला. अग पर मी छडीत हाकतो का काय अग. अग खरंच ती मांजर अग कुठन जर साप बिंडकोळ्या मारून आणते आणि ते जर अगा ते माया छडी लावते तर छडीवर बसते मासोळीवर तर अग तू माझ्या छडीत ठेवू नको ठेवू नको ठेवू नको माझ्या छड्या उद्यापासून कपाट घालून ठेव बघ तुला कधी लाल रागात लागते बघ बरं सांगतो तुला कपाट तुमचं काय काय घालून ठेव कपडे ठेवू काय ठेवू कोरांची ठेवू का तुमची ठेवत छड्या काय अग जरा सर बोला ग कपाट नाही तिथे एकच कपाट आहे तुला तुला नीट आता सरळ बोललं मी एका चापटी नीट करीन काय पण तुला आता गप असाय म्हणून लागलं म्हणून तू लयच नाटक करायला लागलीस का माझ्या तुमच्या चुका हे अंगल ठेवा लागले म्हणून आता काय माझ्या अंगल मी काय रागात हे करतो का बघ तुला माझी कापड धू वाटली धू नाही उद्यापासून माझी मी दुसरी बायको आणतो हा तुला हाय ना संशय तुला तर संशय घेते म्हणजे तुला काय बोलतो सारख्या बायासनी मग आता तुला काय तुला कपडे स्वतः नवऱ्याची कपडे सासू नाही दुय नाही स्वतः नवऱ्याची कपडे सुद्धा दुय येणार तुला कसली रक्त हागलेले सकट मिरची कापड धुती तुमची तुम्हाला बायको असली मिळणार आहे मुश्किल आहे तुम्ही 17-18 आणापर तुम्हाला माझ्यासारखी बायको मिळायची नाही म्हणून तर तुझ्या किरकिरीने तुम्ही वाळा लागलो या आणि तुझ्या असल्या बळण्या तर तुझ्या अंगातल्या रागात कमी होऊन डॉक्टरने काय काय सांगितलं या मला काय सांगू द्या रागात कमी होऊ माझं काय होऊ द्या कमी तुला सरळ बोलायचं असलं बोल ना तुझा एकदाच खटका काय असेल ते मिठवीन बघ काय मारून टाकत डोस केला ताप करायला लागले कामाला आलो तर तुझी मागणं कटकट आहे सकाळ सकाळ जर दिवस चांगला गेलाय म्हणलं आज बिचारीचा फोन आला नाही तोपर्यंत तुझा आलास फोन बिचारीचा फोन आला नाही या तू रोज 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 उशिराच घरी गब्बस्ती मी गब्बस्ती म्हणतो माझा तुम्ही आसरा हेरलाय व काम करून पैसे घेऊन येतोय काय लोक येतो फिरायचात नाही मी पैसा दावला तुम्ही मला पैसा तुला दाखवून काही पाठ भरणार आहे का घरात ही दाणं दून आणतोय कपडे लावतो मला घेतोय हे पोरं एवढी जगवतोय कुठनं जगवतोय ग मग काय येतं बाजारात काय महागाई तुला किती वाढली तर माहित नाही का काय थोडंफार द्या तो बाई कुकड साठवून ठेवेल बाई कुकाशाला उतरला मोर आग मग तुला खर्च करायचा जुन्या लफड्यावाल्या सरळ बोल ना एका चापटी मुतवीन तुला आता काय मला चापटी बिपटी लावायच नाही मी तसले काय सण करून देणार नाही तुमची चापटी आता तुला येऊ घरी दाखवतो ठेव बोल दाऊ तुला कसा आहे लय नाटक तुझी आता शेपारली आहे तुला चांगली धुळे लागते ठेवून आई इकडे बाहेर हिंडताय बायां संग ठेवला जा ना फोन हा काम कशाचं काय कशाचं ह्याला घेऊन जा त्या बायला घेऊन जा ह्या बायला घेऊन जा लय आई मला गोगले ना म्हणून सांगितलं नाही कोण सांगतोय शेजा पाजारी सांगतोय का आई बाप सांगते ती आई बाप बी काय लेखाचं दाखवणं ठेवणार मारतो म्हणजे.